अनन्या, विक्रम, अरे कुठे होतास तू? मी तुला फोन केला तेव्हा विक्रम, हे विक्रम काय होतंय तुला? अरे अनन्या जिवंत आहे. विक्रम, विक्रम हे बघ, आपण जितक्या लवकर ही रियालिटी फेस करू ना तितकं आपल्यालाच. रियालिटी हीच आहे की अनन्या जिवंत आहे. काय काय बोलतोस तू विक्रम? आज भेटली ती मला. काय अनन्या जिवंत आहे? विक्रम तू काय बोलतोस मला काहीच कळत नाहीये. हे बघ, आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. तू तिथे पोचलास, अनन्याला बांधून ठेवलं होतं, त्याने तुझ्या हातात पिस्टल दिलं, सांगितलं गोळीचा आणि तिच्या चेहऱ्यावरचा मास्क काढला. आता कसलीच उजळणी करण्यात काही अर्थ नाही. आता कशालाच काही अर्थ नाही विक्रम. म्हणजे असं झालंय का, तू जी गोळी झाडलीस ती गोळी खोटी होती. अनन्या तुला भेटली होती ना, ती काय म्हणाली? ती ओळखत होती का त्या माणसाला? नंतर त्यांनी काय केलं? तू असं मक्खासारखा उभा राहू नको, सांग ना मला काय झालंय ते. माझ्या प्रश्नांची उत्तरं तरी दे. तुझ्या कुठल्याच प्रश्नाची उत्तरं मला नाही देता येणार. देऊ शकत नाही म्हणजे? म्हणजे नाही देता येणार. देऊ शकत नाहीस का? द्यायची नाहीयेत. तुला हवं ते तू समज. मला माहिती आहे काहीही झालं तरी माझा स्वभाव काही बदलणार नाही. तसा तो कोणाचाच बदलत नसतो. मी असाच राहणार, तिरसट, संशयी. हा, आता याचा तुला कमीत कमी त्रास होईल याची काळजी मी घेऊ शकतो. पण तू माझ्यावर विश्वास तरी का ठेवावास? तेव्हा तुला हवाच असेल डिवोर्स तर म्हणजे तू या सगळ्यातूनच मुक्त होशील. बंधनातून, या फालतूच्या गिल्ट मधून. आणि मला जायचं नसेल तर? परतीचा रस्ता कठीण असू शकतो. सुरुवातीला ठेचकाळू कदाचित, कारण जे काही झालंय त्याच सहजासहजी विसरता येण्यासारखं नाहीये ना. हॅलो मयंक, तू ऑफिसमध्ये नाही आहेस ना? नाही, बोल ना. तुला अनन्याबद्दल कळलं? हो. आता विक्रमला कसलंही टेन्शन नाही, कसलीच काळजी करायची गरज नाही आहे कुणालाच. पण मयंक, मला तुला एक गोष्ट विचारायची होती. म्हणजे मला सतत ती गोष्ट टोचतीये. अरे काय नाही ना, गम की शब ढल गई,
खुशियों का सवेरा है, फिर भी क्यों साथी तेरा रुखा रुखा सा चेहरा है। तुला खरच असं वाटत? हो। तू बोललास अनन्याशी, म्हणजे विचारलंस का तिला की त्या माणसाने तिला कुठे गाठलं, नंतर कुठे सोडलं, म्हणजे काय? नाही, मी जरा कामामध्ये अडकलो होतो ग। मीही तिला फोन लावायचा प्रयत्न करते पण फोन लागतच नाहीये। कुठे आहे ती? मला भेटायचं आहे तिला। कशाला हे सगळं करतेस तू नयना? ती आधीच त्या स्टेट ऑफ माइंड मध्ये नाहीये। अरे हो, पण ती एकटी असेल ना, तिच्या सोबतीला कुणीच नसेल। आय डोंट नो, तुला तुला माहितीये का नाही, पण काही दिवसांपूर्वी तिने तिचं घर सोडलंय। हाय। हाय। बस कशी आहेस? दिलप्या कसा आहे? अगं बरेच दिवस भेट नाही त्याची आणि माझी। बरं आहे। अभ्या, तू मला माफ केलंयस ना रे? कशाबद्दल? मला माहीत होतं तरी पण मी मलाही माहीत होतं। इनफॅक्ट मला माहीत होतं हे तुम्हाला कुणालाही माहीत नव्हतं। एनिवे, माफ करायचा काहीच प्रश्न नाहीये, कारण मी तुझ्यावर चिडलोच नव्हतो। नाऊ कम टू थिंक ऑफ इट, चिडायला हवं होतं पण नाही चिडलो। आणि अनन्यावर?